मोमीनपुरा परिसरात तंदूर गेस्ट हाऊसवर गुप्त माहितीच्या आधारे तहसील पोलिसांनी छापा टाकला असता 16 लोक ताशपत्त्यांचा जुगार करताना आढळून आले. API संदीप बागुल आणि त्यांच्या पथकाने 16 लोकांना ताब्यात घेतले असून एकूण 3,29,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 6 फेब्रुवारी रोजी तहसील पोलिसांना माहिती मिळाली होती की मोमीनपुरा परिसरातील तंदूर गेस्ट हाऊसच्या रूम क्रमांक 7 मध्ये काही लोक जुगार खेळत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश एम भांडारकर यांनी खात्री करून API संदीप बागुल आणि पथकाला छापेमार कारवाई करण्यास सांगितले. छापेमारी दरम्यान खोलीत विविध राज्यातील असे 16 लोक ताशपत्त्यांचा जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. तसेच 15,130 रुपये नगद, 1,06,400 रुपये किमतीचे 16 मोबाईल फोन्स आणि 50,000 रुपये किमतीचे 2 वाहन असा एकूण 3,29,130 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला असून 16 लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास API संदीप बागुल करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांडारकर यांनी सांगितले. काल दिनांक 6/2/2022 रोजी रात्री आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली. मोमीनपुरा येथे तंदूर गेस्ट रूमच्या वर जुगार सुरू आहे. आम्ही मिळालेल्या माहितीची आम्ही खात्री केली आणि आमचे अधीनस्थ API संदीप बागुल व त्यांच्या स्टाफला 2 पंचासह स्वॉटवर पाठवले असता तंदूर गेस्ट हाऊसच्या 4th माळ्यावर रूम क्रमांक 7 मध्ये एकूण वेगवेगळ्या भागातील 16 लोक ताशपत्त्याचा जुगार हारजीतचा जुगार खेळताना मिळून आले. API संदीप बागुल आणि त्यांच्या पथकाने एकूण 16 लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ 15,130 रुपये कॅश, 16 मोबाईल, 1,64,000 रुपये आणि 2 वाहने, 50,000 रुपये असा एकूण 3,29,130 रुपयाचा माल मिळाला. आरोपीचे कृत्य हे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4-5 गुन्हा होत असल्याने पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध अपराध नंबर 66/2022 कलम 4-5 महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. पुढील तपास API संदीप बाबू करीत आहेत.